महावितरणच्या नोकर भरतीमध्ये मराठा समाजाच्या SEBC उमेदवारांना आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा EWS लाभ देण्याचा पर्याय राज्य सरकारने उपलब्ध करून दिलाय. ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी ही माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर 2020 मध्ये SEBC आरक्षणास अंतरिम स्थगिती दिल्यामुळे ही सरळ सेवा भरती खोळंबली होती. मात्र राज्य सरकारच्या निर्णयामुळे मराठा समाजातील उमेदवारांना दिलासा मिळणार आहे. मंत्रिमंडळाच्या मागील बैठकीतही या विषयावर चर्चा झाली होती. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भात 23 डिसेंबर 2020 शासन निर्णय जारी केला होता. या शासन निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे अंतिम टप्प्यात येऊन थांबलेल्या भरती प्रक्रियामधील SEBC उमेदवारांना ऐच्छिक स्वरूपात EWS लाभ देण्यात आला होता. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने ऊर्जा विभागाप्रमाणेच इतर विभागांनीही आदेश जारी करावेत अशी सूचना आपण मंत्रिमंडळ बैठकीत मांडल्याचे सांगून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याचे मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 15 मराठी.